आज सदानंद कदम था नंबर, अब तेरा क्या होगा अनिल परब। अनिल परब ने विचार करावा, किती कोटी रुपये लुटले आणि कुठे कुठे गुंतवले, आता सगळं बाहेर येणार। फक्त साई रिसोर्ट नाही, केबल मधली पण माफिया गेली, पातून सचिन वादे करून किती पैसे मिळाले। आज सदानंद कदम था नंबर, अब तेरा क्या होगा अनिल परब। हसन मुश्रीफ यांच्यावर पण कारवाई सुरू आहे। एका बाजूला ईडीने पुन्हा एकदा छापे, आणि त्याच वेळेला इन्कम टॅक्स, कंपनी मंत्रालय, सहकार मंत्रालय, पोलीस या सगळ्यांची पण चौकशी आणि कारवाई हसन मुश्रीफवर आहे। आणि माझी मागणी आहे, हसन मुश्रीफवर कारवाई झालीच पाहिजे। अरे भाऊ, कुठलं तरी एखाद्या प्रकरणात इथे तिथे दिलासा तर हसन मुश्रीफने महाराष्ट्रात जनतेला पाहिजे की जे शेकडो कोटी रुपये लुटले ते परत केव्हा देणार आहात, कारवाई तर होणार। आता माफिया सेनेतले अध्यक्ष उद्धव ठाकरे किरीट सोमय्याला उत्तर देऊ शकत नाही की कोणी बंगले कुठे पळवले उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेचे, म्हणून तोतऱ्या म्हणतात। तर संजय राऊतला जेलमध्ये जावं लागलं, परत एकदा भीती आहे, तर तो चुतिया म्हणतोय। अनिल परब दलाल म्हणतात, तर रवींद्र वायकर मूर्ख म्हणताय। हे उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब आणि रवींद्र वायकर मध्ये शिवीगाळ करण्याची स्पर्धा लागली आहे। या ठाकरे यांच्या माफिया सेनानी तर किरीट सोमय्याची हत्या करण्याचा तीनदा प्रयत्न केला, परंतु या सगळ्या घोटाळेबाजांना अंतिम शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही। अनिल परबवर चार केसेस मध्ये ते बेलवर आहेत, म्हणजे अटक झाली आणि बेलवर आहेत, जामिनावर आहेत। एकंदरीत एक डझन केसेस अनिल परबवर। त्याच्यापेक्षा एक काम करा, त्या मिलिंद नार्वेकरनी बंगलो तोडला प्रामाणिकपणे, तसं अनिल परब आणि यांनी जे लुटलेले पैसे परत द्यावे महाराष्ट्रातील जनता, त्यांना जय महाराष्ट्र सांगणार। या सगळ्यांकडून जे घोटाळ्याच्या पैशाची प्रॉपर्टी घेतली आहे ती जप्त होईल, जनतेचा खजिन्यात जमा होईपर्यंत कारवाई होणार।